ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी ससूनमधील डॉक्टर अजय तावरेला निलंबित करण्यात आलंय. रजेवर असताना तावरेंना हा प्रताप केला तर डीन विनायक काळेंनी निष्काळजीपणा केल्याचा अहवाल आल्याने त्यांनी सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलंय. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. पुणे अपघात प्रकरणाच्या तपासाची माहिती त्यांनी यावेळी अजित पवार यांना दिली. अमितेश कुमार यांनी अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन तपासातल्या प्रगतीची माहिती दिली. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे आणि दंगेकरांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. अंधारे आणि दंगेकर यांनी पुण्यातील उत्पादन शुल्क कार्यालयात आंदोलन करताना शंभूराज देसाई यांचा फोटो लावलेले खोके नेले होते. या प्रकरणी आपली नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप शंभूराज देसाई यांनी केला. पुणेकार अपघातातील आरोपी विशाल अग्रवाल याला अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. सातारा जिल्हा प्रशासनानं दणका दिलाय. महाबळेश्वर मधील MPG क्लबचा बार सील करण्यात आलाय. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर ही कारवाई केली गेली. विशाल अग्रवालच्या साताऱ्यातील बेकायदा हॉटेलबाबत तक्रारी आल्यानंतर तिथला बार सील केला गेला. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी पुण्यामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 4 जूनला होणाऱ्या मतमोजणीच्या बंदोबस्ताचा त्यांनी यावेळी आढावा घेतला. यासाठी पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस अधिकाऱ्यांची त्यांनी बैठक घेतली. पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात ही बैठक झाली. कुठल्याही अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा श्लोकाचा विचार नसताना इंडिया आघाडी आणि आव्हाडांकडून खोटं बोलून नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न केला जातोय असं फडणवीस यांनी म्हटलंय. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ साताऱ्याच्या पोवई नाकामध्ये भाजपनं जोडो मारो आंदोलन केलं. आव्हाडांच्या छायाचित्रावर जोडे मारत त्यांची जाळून होळी करण्यात आली. दरम्यान या घटनेची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आमदार शिवेंद्र राजे भोसले यांनी केली.